गाना निळू भाऊ आणि डॉक्टर लागू यांचा हा सिनेमा आणि ते गाणं आज तुमच्यासमोर आम्ही सादर केलं आहे. तुमच्या डॉक्टर लागूंबद्दलच्या काही आठवणी आम्हाला सांगा ना, नटसम्राटबद्दल. नटसम्राट ज्यावेळी सुरुवातीला डॉक्टरांनी केलं त्यावेळी त्यांची ती स्वागत ऐकून म्हणजे मी नटसम्राट आहे. डॉक्टरांचाच एक 15-20 वेळ पाहिलं असेल. त्यांचं म्हणणं असं की इतका मेलोड्रामा आहे त्या नाटकामध्ये की तो मेलोड्रामा होऊ द्यायचा नाही, अतिशय रिस्ट्रेंट करावं, नाही तर ते तसं म्हटलं तर अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक आहे. तर ते त्यांनी वेगळ्या पद्धतीनं सादर केलं होतं. ज्यावेळी त्यांना नमस्कार करायला गेलो मी ज्यावेळी सुरू करणार होतो त्यावेळी की डॉक्टर हे आम्ही करतो आहे, म्हणजे त्यांचा तो स्पर्श फार महत्त्वाचा होता. पण दत्ताभटांनी करत असताना ते पल्लेदार त्यावेळेचे आवाजी नट त्या पद्धतीनं केलं होतं, तेही अप्रतिम होतं. नंतरचे मी काही फारसे पाहिले नाहीत. एक वेळ अशी होती की डॉक्टरांचं नाटक मकाचेचा चंद्र असू दे, हिमालयाची सावली असू दे, नटसम्राट असू दे, डॉक्टर म्हणजे पल्याड न्यायचे सगळंच, त्यांचा तो ध्यास. आणि अतिशय शिकलेला, अतिशय असा छान त्यांना कन्व्हिक्शन की हे हे नाही हे असंच, आणि तो च फार महत्त्वाचा असायचा त्यांचा. नाना, वजीर सिनेमामधलं हे गाणं आणि यातही तुमची खूप जवळची दोन माणसं आहेत या सिनेमात. एक म्हणजे अशोक मामा आणि दुसरे विक्रम काका. होय, दोघही फारच जवळच आहे. विक्रमनी पाठीवर हात ठेवला त्यावेळी वाटलं अरे बापरे आपण किती मोठे झालो, धन्य झालो. पाहिजे जातीचे नाटक बघायला आला होता विक्रम, छबिलदासला प्रयोग होता. विक्रम म्हणलं मी भाजी न्यायला आलो होतो आणि मग वर वाचलं काहीतरी हे नाटक आहे का चला आपण बघूया, बघितलेलं नाही. संपल्यानंतर येऊन त्यांनी जी मिठी मारली आणि पाठीवर हात ठेवला मी तो खाला झलबाज झाला, पण मिळालं सगळं आपल्याला आयुष्यामध्ये. दुसरा अशोक, अशोकची मी काल आठवण सांगितली की अशोक मला वारंवार मला अशोकनी पैशाची मदत केली. म्हणजे आम्ही हमीदाबाईची कोठी करत असताना मला 50 रुपये मिळायचे, अशोकला 250 रुपये मिळायचे. मधल्या वेळात नाटक ज्यावेळी नसायचं त्यावेळी आम्ही पत्ते खेळायचो आणि तो जाणीवपूर्वक माझ्याकडे 5-10 रुपये हरायचा. तर मला कळायचं तो मुद्दाम हरतो आहे, पण तरीसुद्धा त्या पैशाची गरज होती त्यामुळे मी सुद्धा ते घ्यायचो. आणि एकदा गणपतीला पैसे नव्हते माझ्याकडे आणि तो खर्च फुलांचा सगळा, तर सकाळी 6-6:30 तो फिल्म सिटीला शूटिंगला चालला होता. माटुंग्याच्या घरी खिडकीवर टकटक केलं, माझ्या हातात एक चेक ठेवला, 15,000 बँकेत आहेत तुला पाहिजे तेवढी अमाऊंट घाल असं म्हणून एक कोरा चेक देऊन गेला होता. मी 3,000 रुपये काढले होते बँकेतून. काही वर्षानंतर त्यांनी कधीच पैसे विचारले नाहीत. काही वर्षानंतर मी आम्ही दोघं एकाच सिनेमात काम करत होतो सावित्रीमध्ये, त्यावेळी मला पैसे मिळाल्यानंतर मी त्याला ते दिले. तर काय पाटेकर पैशेवाले झाले तुम्ही? अरे म्हटलं पैसेच परत करतोय, वेळ नाही परत करू शकत. अशोक कुठेही असला की मी तिथे आम्ही नाटकाच्या दौऱ्यात त्याचे पाय चेपायचो आणि डोक्याला तेल बिल वाहवायचो, तुम्हाला 5 रुपये द्यायचा. हल्ली भेटला कुठे तरी सुद्धा मी पटकन त्याचे पाय चेपायला, हे नाना गाडवा, तरी सुद्धा मी चेपतो कुठे तरी. हळूच तो 10 रुपये काढून देतो, म्हणतो दे महागाई वाढलेली आहे हे ठेव. पण आमचं नातं तेच आहे अजून.